नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात काही दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्रावर आलेले हे आसमानी संकट आणखीन कायम राहण्याचे चिन्ह दिसत आहे। तर मित्रांनो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे, हे आसमानी संकट शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्रात आलेले हे आसमानी संकट आणखीन कायम राहण्याची शक्यता आहे। तर 20 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात विजेच्या गडगडासह अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। हे असे कुलाबा वेशळेने स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। तर कुलाबा वेशळेने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आणि अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई आणि आसपास भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज कमी असल्याचा अंदाज देखील वेशळेने वर्तवला आहे। पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतीचे अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज, तर मराठवाड्यात बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वारे सह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातून अजून परतीच्या पावसाळ्यास सुरुवात झालेली नाही, पण त्याआधीच हा पाऊस पडणार असल्याने चिंता वाढली आहे। परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज देखील आहे। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, सोलापूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने दिला आणखीन एक इशारा व शेतकऱ्याची चिंता वाढण्याचे चिन्ह। 20 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात विजेच्या गडगडासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे कुलाबा वेधशाळेने वर्तवले आहे। तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे व मुंबई आणि आसपासच्या भागात मात्र मुसळधार पावसाचा अंदाज कमी असल्याचा देखील वेधशाळेने वर्तवला आहे। पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज, तर मराठवाड्यात बहुतेक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगला, सोलापूर, सांगली काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।